नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिल्या नवऱ्यासोबत तिचं टोकाचं भांडण झालं आणि तिने नवऱ्याला सोडत घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने दुसरे लग्न केले, परंतु घटस्फोटाचा ज्वालामुखी पहिल्या नवऱ्याच्या डोक्यात सारखाच घोंगावत होता. पहिल्या नवऱ्याने तिच्या कामावर जात तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला जिवंत जाळले. ही घटना मालवणमध्ये भर दिवसा घडली. सध्या सर्वत्र महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. लोकांवर कायद्याचा धाक नसल्याने याची खापर पोलिसांवर फुटते. याला राज्य सरकार देखील तेवढे जबाबदार असल्याचे बोलले जाते. काल मालवणमध्ये भर दिवसा एक निर्दयी क्रूर घटना घडली आहे. एका महिलेच्या अंगावर तिच्या पहिल्या पतीने पेट्रोल ओतून जाळले. प्रीती अभय केळुसकर वय 34 या महिलेचे सुशांत गोवेकर यांच्या सोबत पहिले लग्न झाले होते. मात्र काही दिवसातच या दोघांमध्ये काडीमोड झाली, त्यामुळे प्रीती ही पहिल्या नवऱ्यापासून मालवणमध्येच विभक्त राहत होती. काही दिवसांपूर्वीच प्रीतीचे अभय केळुसकर यांच्यासोबत दुसरे लग्न झाले. तिच्या दुसऱ्या लग्नाचा राग सुशांतच्या डोक्यात ज्वालामुखी बनून तयार झाला होता. लग्नानंतर प्रीती ही मालवणमधील बस स्टँड समोर असणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करत होती. काल दुपारी कामावर असताना प्रीतीचा पहिला नवरा सुशांत अचानक आत आला आणि त्याने काहीही न बोलता थेट तिच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतली आणि क्षणात लायटरने आग लावली. लगेच तिच्या अंगाचा भडका उडाला. जीव वाचवण्यासाठी ती सेंटरमधून बाहेर रस्त्यावर आली. स्थानिक लोकांनी लगेच तिच्या अंगावर पाणी ओतून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रीती खूप भाजल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना काल तिचा रात्री 10 वाजता मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मालवण शहर हादरलं आहे.